मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळील परशुराम इथल्या देवस्थान शासनाचे नियम आणि अटी यांना बांधील राहून भक्त दर्शनांसाठी खुले करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळील परशुराम इथले देवस्थान शासनाच्या नियम आणि अटींना बांधील राहून भक्तांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. या मंदिराचे अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे नित्यनियमाप्रमाणे पूजा करून शासनाच्या नियम आणि अटी मान्य करून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. नजीकच्या महेंद्रगिरी पर्वतावर असलेलं भगवान परशुरामांचं मंदिर उद्यापासून दर्शनासाठी उघडण्यात येत आहे. भक्तांनी परशुराम स्टॉपवरून मुख्य प्रवेशद्वारातून दर्शनासाठी देवस्थानच्या प्रांगणात प्रवेश करावा अशी भक्तांना विनंती आहे. मुख्य प्रवेशद्वारावर साबणाने हातपाय धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे तापमान तपासून सॅनिटायझर देऊन भक्तांना सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून भगवान परशुरामांचं दर्शन देण्यात येणार आहे. दर 2 तासांनी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून हा परिसर निर्जंतुक करण्यात येणार आहे. सर्व भक्तांना विनंती आहे त्यांनी मास्क घालून देवस्थानच्या प्रांगणात प्रवेश करावा आणि भगवान परशुरामांचं दर्शन घ्यावं